इंदू स्टेशन जी का एक क्षणिक चित्र है। बड़गाव नाका इथून ओंकारेश्वर ला खासगी गाड़ी लोक जातात। ओंकारेश्वराच्या पायथ्याशी असणारी नर्मदा वाहणारी नर्मदा ओंकारेश्वराच्या पायथ्यापासून सुंदर विलोभनीय दृश्य नर्मदेवरील पूल अतिशय सुंदर सुंदर दृश्य ममलेश्वर मंदिर ममलेश्वर मंदिर अतिशय सुंदर रेखीव ममलेश्वर मंदिराचा बाहेरील भाग ममलेश्वर मंदिराचा बाहेरील भाग नर्मदेच्या नर्मदेवर असणार हे ओंकारेश्वर धरण नर्मदेचा घाट ओंकारेश्वर समोर दिसणारा मादांत पर्वत स्वच्छ सुंदर किनारा ओंकारेश्वर या घाटाला ब्रह्मपुरी घाट असे म्हणतात। ब्रह्मपुरी घाट शेगावचे गजानन महाराज यांची धर्मशाळा सगळ्या वारकऱ्यांसाठी मोफत जेवण व राहण्याची व्यवस्था अतिशय सुंदर अशी धर्मशाळा वारकऱ्यांसाठी परिक्रमा नर्मदा परिक्रमावासियांसाठी नुसतीच राहण्याची आणि जेवणाची सोय नसून वारकऱ्यांना लागणारं औषधं त्याचप्रमाणे कपडे वही पेन असं सर्व प्रकारची व्यवस्था या संस्थेद्वारे केली जाते। गजानन महाराजांचं
सुंदर असं मंदिर सुंदर असं मंदिर ओमकारेश्वर आणि त्याच्यावर दिसणारा हा मांदात पर्वत मांदांता पर्वत स्वच्छ सुंदर दगडी खडक हे खरं कशी दिसतात गांधी नायकावर एक रचल्यासारख्या लाजार असल्या जसे काय असं वाटतं झूम करून गेले नर्मदे किनाऱ्यावर असणारा अद्भुत नमुना जसं काय सृष्टीने कशी रचना केली आहे ती पहा त्या किनाऱ्यावर दिसतात हे दगड एकावर एक रचल्यासारखे दिसत आहे नर्मदे किनारे असणारा हा घाट दुकान समोर दिसणारं ओंकारेश्वराचं मंदिर शेगावचे गजानन महाराज यांची धर्मशाळा सगळं वारकऱ्यांसाठी मोफत जेवण राहण्याची व्यवस्था अतिशय सुंदर अशी धर्मशाळा वारकऱ्यांसाठी परिक्रमा नर्मदा परिक्रमावासियांसाठी नुसतीच राहण्याची आणि जेवणाची सोय नसून वारकऱ्यांना लागणारं औषधं त्याचप्रमाणे कपडे वही पेन असं सर्व प्रकारची व्यवस्था या संस्थेद्वारे केली जाते. गजानन महाराजांचं सुंदर असं मंदिर सुंदर असं मंदिर